एचआयव्ही सारख्या दुर्धर आजाराने त्रस्त झालेल्या व्यक्तींना सरकारकडून अनेक सुविधा पुरवल्या जातात असा दावा केला जातो, मात्र हा दावा किती फोल आहे हे सांगलीतील एका घटनेतून समोर आलंय. काय आहे प्रकार, पाहूयात हा रिपोर्ट. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील रामनगर गावातील या कुटुंबाचे दिवाळीच्या अगोदर 2 वर्षांपूर्वीची हे चित्रण आहे. यामध्ये हा परिवार हसता खेळता दिसत आहे, मात्र हा परिवार एवढा आनंदी नाही, कारण या परिवारातील पती पत्नी व मोठी मुलगी ही एचआयव्ही संक्रमित आहेत. मागील 12 वर्षांपासून या कुटुंबामध्ये एचआयव्ही असलेले सदस्य आहेत. हे एचआयव्ही सोबत मुकाबला करत असताना यांच्यावर आज अशी परिस्थिती ओढवली आहे की त्यांच्याजवळ जगण्यासाठी कोणतेही साधन शिल्लक राहिलेले नाही. अशा परिस्थितीमध्ये सरकारकडून दिली जाणारी प्राधान्यक्रमाने मदतीची आवश्यकता आहे, मात्र सरकारी कार्यालयांमध्ये वारंवार जाऊन सुद्धा त्या ठिकाणी त्यांना ही मदत मिळत नाही. शिवाय या कुटुंबातील सदस्य हे कमी शिकलेले व अशिक्षित आहेत. या परिवाराला पुरवणे अशक्य आहे. या परिवाराला 2 वेळेचं जेवण सुद्धा नीट मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये हे परिवार जगत आहे. या कुटुंबाने गेल्या अनेक वर्षांपासून सण काय असतो हा कधी आलाच नाही असं त्यांचं म्हणणं आहे. या कुटुंबातील मोठी मुलगी सुद्धा एचआयव्ही संक्रमित आहे. सध्या ती 9वी इयत्तेमध्ये शिकत आहे, मात्र तिला यावर्षी शाळेच्या खर्चासाठी तिच्या आईने स्वतःचे मंगळसूत्र गहाण ठेवून कर्ज घेऊन शाळेचा खर्च भागवला. या मुलीला पुढे खूप शिकायचे आहे, तसेच डॉक्टर बनण्याचे स्वप्न आहे. या मुलीला शिक्षणाबरोबरच पौष्टिक आहार आणि वेळेवर औषध उपचाराची गरज आहे, मात्र तिला 2 वेळेचं जेवण सुद्धा व्यवस्थित मिळत नाही. मी 9वीला शाळेला जाते. माझ्या आईने माझ्या मुलीचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिचं मंगळसूत्र गहाण ठेवले आणि आम्ही सगळ्या आजारी माझी बहीण ठेवली नाही तिथे. आणि माझ्या शाळेच्या शिक्षणासाठी आम्हाला खूप त्रास होतो. शाळा खूप लांब आहे, येण्या जाण्यासाठी बसची सुविधा आहे, तर मला शिष्यवृत्ती भेटत नाही. वया पुस्तकं मला टायमावर भेटले नाही. आम्हाला खाण्यापिण्याची पण सोय नाही. शिकायचं कितीपर्यंत तुला? मला डॉक्टर बनायची म्हणजे अशी आवड आहे, इच्छा आहे, पण आमच्या घराच्या वाईट परिस्थितीमुळे आम्हाला काय म्हणजे असं 9वीची परीक्षा मी अशी कष्ट दिला, तर 10वीची परीक्षामध्ये मी मला काय माहीत नाही कसं होईल. या परिवारामध्ये 1.5 वर्षांचे लहान बाळ हसताना खेळताना बागडताना आपल्याला दिसत आहे. हे बाळ निरोगी आहे, मात्र हे परिवारासोबत खेळणाऱ्या बालकाला माहीत नाहीये की त्याचे आई वडील आणि बहीण हे किती दिवस त्याच्या सोबत आहेत. कुटुंबातील व्यक्तींना स्वतःपेक्षा या निरागस बालकाच्या भविष्याची काळजी वाटत आहे. सध्या या मुलाची आई आजारी आहे, त्यामुळे या आईला काळजी वाटते की उद्या आपल्या बाळाचे काय होईल, या मुलाच्या संगोपनाची कोणी जबाबदारी घेईल का, ही चिंता सध्या तिला सतावत आहे. हे हमारे यहाँ पे जो विटा में अभी समय मैं फरवरी में आज की थी संजय गांधी के लिए पेंशन के लिए. इस समय मेरा पहला मुंबई में चालू था, तो उन्होंने पहला बताया कि जो वहाँ पे आपको मिलता वही यहाँ पे पेंशन मिलेगी, लेकिन वहाँ पे जब बंद करने के बाद आए वहाँ पे एक दाखिला लाने के लिए बोले, तो ला के जमा करने के बाद भी आज 10 महीने से ज़्यादा हो गया है ये लोग मुझे पेंशन नहीं दे रहे. फिर हम पूछताछ करते तो उल्टा सीधा जवाब देते हैं, वहाँ की जो मुंडे मैडम है वो सही से बताती नहीं है, गाली गलौज भी करती कभी कभी ज़्यादा और बहुत भड़क के बात करती है. और अभी भी बुलाए थे बीच में हमको, तो बोले आपको 600 रुपये सिर्फ मंजूर हुआ है, जबकि मुझे सरकारी नियम से 900 रुपये मिलना चाहिए. 600 रुपये में हम क्या करेंगे? 600 रुपये में एक दर्जन तो बुक भी नहीं आती बच्चे लोगों की. मेरी 2 बेटियां हैं, कैसे पढ़ाऊंगी उनको? मैं चाहती हूँ उनको पढ़ाना. और सिर्फ पेंशन ही क्यों, हमें काम भी देंगे तो हम काम करने के लिए भी तैयार है. कुछ ऐसे काम मिले कि हमको मंथली पेमेंट मिलनी चाहिए, जिससे मैं घर में कुछ ला सकूँ, बच्चे लोगों को पढ़ा सकूँ. या फिर कोई, बहुत से लोग ऐसे जो दान करते हैं मंदिरों में जाके, ये थोड़ा बहुत हमारे लिए भी कुछ करेंगे, या गवर्नमेंट है मुख्यमंत्री निधि में से हमारे लिए कुछ सपोर्ट करेंगे, तो हम हमारा खुद का व्यवसाय शुरू कर सकते हैं. जैसे कपड़े की दुकान हो या भाजीपाले की हो, कुछ तो दुकान डालने का मैं चाहती हूँ. लेकिन ऐसी हालत में रहेंगे तो हम लोग कैसे जिएंगे? क्योंकि मेरी बड़ी बेटी की भी दवाई चालू है,
मेरी भी दवाई चालू है, मेरे आदमी की भी दवाई चालू है, एक छोटी बच्ची है वो भी बीमार रहती, कभी कभी भागना पड़ता है, थोड़ा सा पगार है 4,000 रुपए में कहाँ कहाँ दौड़ेंगे। HIV संक्रमित व्यक्तींसाठी सरकारकडून ART औषधे मोफत दिली जातात। याच्या व्यतिरिक्त सरकारी योजनांमध्ये प्राधान्यक्रम देऊन अशा व्यक्तींना त्याचा लाभ देऊन त्यांचं जगणं सुखकर केलं जातं। मात्र खरोखरच जरूरतमंद आहेत त्यांना ही मदत मिळत आहे का, असा प्रश्न हे चित्र उपस्थित करत आहे। या व्यक्तींना वेळोवेळी मेडिकल चेकअप, रक्त तपासणी करावी लागते, त्यासाठी त्यांना जवळच्या सरकारी दवाखान्यामध्ये जावे लागते। यासाठी महाराष्ट्र शासनाकडून 100% मोफत ST पासची सवलतही आहे, मात्र ही सवलत या कुटुंबाला अद्याप मिळालेली नाहीये। त्याचबरोबर अशा परिवारांना प्राधान्यक्रमाने अंत्योदय रेशन कार्ड देणंही गरजेचं आहे, मात्र तीही दिली जात नाहीयेत। संजय गांधी निराधार पेन्शन योजनेअंतर्गत अशा व्यक्तींना पेन्शन देण्यात येते, मात्र या परिवाराला ती पेन्शन योजना सुद्धा मिळत नाहीये। दवाखान्यांमध्ये गेल्यानंतर इंजेक्शन आणि सलाईन या दवाखान्यातून मिळाल्या पाहिजे, मात्र ते सुद्धा बाहेरून विकत घेऊन वापरावे लागत आहे। अशा व्यक्तींना मदत करण्यासाठी प्रत्येक जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी सरकारी मदत केंद्र स्थापन केलेले आहेत, मात्र ही मदत केंद्र फक्त नावापुरतीच असल्याचं चित्र येथे दिसून येतंय। एखादा अपघात घडल्यानंतर सरकारकडून त्या व्यक्तीच्या कुटुंबाला 5 लाखांपर्यंत मदत दिली जाते, परंतु अशा वाईट परिस्थितीमध्ये जगत असलेल्या व्यक्तींना ती मदत दिली जावी अशी मागणी हे कुटुंब करतंय। सरकारकडून मृत्यू पावल्यानंतर दिली जाणारी मदत जर त्या व्यक्तीला जिवंत असताना मिळाली तर ती व्यक्ती आणखी काही दिवस चांगलं जीवन जगू शकते, मात्र सरकार माणसाने मरावे यासाठी तर ही योजना सुरू करत नाही ना, असा सवाल हा परिवार करत आहे। या परिवाराकडून जगण्यासाठी धडपड होत आहे। या परिवाराची 2 वेळेच्या जेवणाची पूर्ता व्यवस्था व्हावी म्हणून याचना करत आहे। त्यांची मागणी आहे की आम्हाला काहीतरी काम द्यावे, आम्ही ते करतो, किंवा व्यवसायासाठी कोणीतरी मदतीचा हातभार लावावा। आमची काय परेशानी, तुम्हाला सध्या काय काम नाही, काय नाही, मुलगी आता दहावीला जाणार आहे आणि रेशन कार्ड दिले बनवायला, तर रेशन कार्ड पण जे आम्हाला पाहिजे ते द्यायला तयार नाही, इतर लोकांना देतात पण आम्हाला द्यायला तयार नाही, ते बोलतात एकदमच बंद केले, पण माझ्या समोर त्यांनी दुसऱ्यांना दिले। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी पेन्शन मला 900 रुपये महिन्याला भेटायला पाहिजे ती सुद्धा मला भेटत नाही, 600 रुपये मंजूर केलेली आहे आणि 1 वर्ष झाले अजूनही मला पेन्शन दिलेली नाही। दुसरी गोष्ट म्हणलं म्हणजे काहीतरी काम तर मिळावं, नाही तर मग आमचं जो काम सध्या चालू आहे मंडप डेकोरेशनचं, ते सुद्धा आमचे सर्व म्हणजे मशीनसुद्धा खराब झालेली आहे आणि जे मंडप वगैरे घालतो ते सुद्धा फाटलेले, तर त्यात कोणीतरी मदत करा, कारण आम्ही बँकेला लोन मागितलं पण बँक आम्हाला द्यायला तयार नाही। कोणत्या बँकेकडे मागणी? बँक ऑफ इंडियामध्ये पण मागितलं, सांगली बँकेमध्ये पण मागितलं, दोन्ही पण तयार नाही द्यायला। हे लोन कुठल्या कामासाठी मागितलं? जे करायचं सांगितलं आम्ही, आम्हाला मंडप डेकोरेशनचं सामान घ्यायचं आहे, तर ते बोलले या सामानासाठी आम्ही देत नाही, धोरण नाही त्यांचं, त्यांचं धोरण नाही, बँकेचं धोरण नाही, त्यांचं काहीतरी असतं। जगण्याचं काही तुमच्याकडे म्हणजे दुसरा काही सोर्स आहे का? दुसरं काहीच नाही, शेती वगैरे काही? शेती आहे पण कोण करत नाही, किती आहे ते पिकाऊ शेती आहे का? कोण जातच नाही, तर काही माहित नाही, काम होत नाही, शेती करायची म्हणलं तरी काय खायचं काम थोडी, त्याला नांगरणी पेरणी वखरणी कुठली करायची, त्या बैल पण नाही आमच्याकडे। तुम्हाला आतापर्यंत शासकीय ज्या सेवा सुविधा आहेत त्यातली कोणती कोणती मिळाली? शासकीय सुविधा म्हणून मला आतापर्यंत काय ती पेन्शनच चालू होती, बाकी काही नाही। औषध उपचार वगैरे? औषध ARTफ्री आहे आम्हाला, ARTच्या औषध फ्री आहे। ते औषध वगैरे तुम्हाला देताना तुमच्या बरोबर कसा व्यवहार असतो? काय नाही, असं काउन्सिलर लोकांना पहिला करायचे असे जरा विट्यांमध्ये, पण आम्ही कम्प्लीट केल्यापासून पण काही करत नाही। ठीक आहे, जे शासकीय जे सवलती आहेत ते घेण्यासाठी तुम्ही शासकीय ह्याच्यामध्ये कार्यालयामध्ये गेल्यानंतर तिथल्या लोकांचं कशा पद्धतीचं वर्तन असतं? शासकीय आता मेन तर म्हणजे इथं आता रॅशन कार्ड, आम्हाला रॅशन भेटत नाही,
आणि रॅशन म्हणलं म्हणजे मेन मुद्दा तोच आहे, पोटाला भेटला नाही तर भांडणार पण असेल. रॅशन कार्डासाठी मी बऱ्याच वेळा तिथे गेलेली, पण खूप त्यांचा खर्च तर आता आम्ही केलाय सध्या, हे अपडेट ते अपडेट केले. माझं मागणं होतं आम्हाला अंत्योदय कार्ड भेटावं, जे पहिला शासन आम्हाला द्यायचं अंत्योदय कार्ड. ते म्हणतात एकदम बंदच झाले, पण ज्या दिवशी मी फॉर्म भरायला गेले त्या दिवशी माझ्या समोर दुसऱ्यांना ते कार्ड देण्यात आलेलं आहे, मग त्यांना कसं दिलं मला काय नाही. अप्लाय कधी केलाय तुम्ही कार्डासाठी? 8 दिवस झाले असतील. बाकी समाजातून किंवा याच्यातून तुम्हाला काय अपेक्षा? तसं समाजात काय नाही, जर ज्यांना माहिती नाही आहे या आजाराबद्दल ते लोक थोडा भेदभाव करतात, पण ज्यांना समजावून सांगितलं किंवा जे आपल्याजवळ एखादी रेकॉर्डिंग वगैरे काय असेल, तसं आता गावात आम्हाला असं कोण काही बोलत नाही. गावातली वर्तणूक चांगली, फक्त आमच्या खानापूरच्या हॉस्पिटलमध्ये तिथले सिस्टर लोक आमच्यासोबतले वर्तमान वागतात. करंजात पण दवाखाना, पण तिथले लोक खूप चांगले आहेत करंजाचे. खानापूरचे लोक आम्हाला कसलीच म्हणजे आम्हाला लाईन इंजेक्शन वगैरे काही नाही, ते सर्व प्रायव्हेटमधूनच घ्यावं लागते आम्हाला. म्हणजे सलाईन किंवा इंजेक्शन वगैरे हे? आणि एक सलाईन लावायची म्हणलं तर 500 रुपये जवळ असायलाच पाहिजे, 500 ते 700 रुपये प्रायव्हेट मध्ये. आणि सरकारी म्हणजे सिस्टर लोक भीतात आम्हाला हात लावायला, तोच हॉस्पिटल सिव्हिलला पण तेच नर्स तेच डॉक्टर आणि तेच डॉक्टर करंजीच्या हॉस्पिटलला सुद्धा, मग ते कसं आमचं इलाज करतात घेत आम्ही. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, सांगली.